सावली देते पक्ष्यांचा आनंद देते अनेक प्रकारच्या वनस्पत्या देते अनेक प्रकारचे फल देते अनेक प्रकारचे धान्य देते अनेक प्रकारच्या भाज्या देते उत्कृष्ट प्रकारची मिरचीला तिखटपणाची चव देणारी माझी माता आहे गुळाला गोडी देणारी ऊसाला गोडी देणारी ही माझी माता आहे फुलाला रंग आणि सुगंध देणारी माझी माता आहे प्रत्येक भिन्न भिन्न फळभाज्यांना वेगळ्या वेगळ्यांची चव देणारी ही माझी माता आहे या मातेच्या मातीच्या कणाकणामध्ये माझ्या परमात्म्यांचं कनकन भगवान जो असं म्हटलेला आहे याच मातीच्या पवित्र मातीच्या पुतळ्याला पुतळ्याला आम्ही लक्ष्मी करून मांडतो आणि तिचं संपूर्ण भारतभर लक्ष्मी मातीची पूजा करतो ही भारत, कर भारत माझा प्रत्यक्षात लक्ष्मी आहे याच मातेच्या एका मातीचा गोळा करतो आणि त्याचा गणपती करतो कारण ते संपूर्ण विघ्नहर्ता आहे बुद्धीदाता आहे याच मातीच्या स्पर्शाने माणसाची बुद्धी वाढीला लागते याच मातीच्या स्पर्शाने माणसाची बुद्धी चालते ही माता याच मातेच्या एका पवित्र अशा असणाऱ्या एका पुतळ्यांचं आम्ही आणि हे करतो अनेक देवदेवतांना जन्म देणारी हिच्यापासूनच गाडगा आहे याच्यापासून मडका आहे ज्या मडक्यापासून आम्हाला एक पहिल्या मडक्यामध्ये आम्हाला स्नान घातलेलं आहे दुसऱ्या मडक्यामध्ये आमच्या वारकरी साधू संतांनी काला केलेला आहे तो काला आमच्या परमात्मा कृष्ण परमात्मा आणि द्वापार युगामध्ये कारण शिंके लांब विले दुरी अनाधी कालामध्ये मातीचा वापर करून त्या मातीच्या वापरामध्ये गाई म्हशीच्या दुधाला तापवसता असताना काही ऊर्जा देणारी ही काळी माता आहे भूमाता आहे यातूनच सुंदर असं दुधाला ऊर्जा मिळायची त्याच्यातून तुपाचा जन्म होण्यासाठी दही सुद्धा हिच्यामध्ये हिच्यामध्ये शांती हिच्यामध्ये क्रांती आणि याच्यामध्ये सर्व सुखाची विश्रांती आहे अशी विश्रांती देणारी ही कृषी माता आहे म्हणून भारत माझा कृषी प्रधान देश आहे मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करू इच्छितो का मायबाप हो आपल्या शेतामध्ये एक सुंदर अशी बैलजोडी असणं महत्वाची आहे आपल्या खुट्यावरती एक गाय असणं महत्वाची आहे आणि काळी मातेला पायातील वाहन काढून प्रत्येक शेतकऱ्याने नमन केलं पाहिजे आज जरी शेतकरी म्हणणं आम्हाला पुरत नाही तरी या संपूर्ण विश्वातला प्रत्येक मानव शेती मातेतलंच अन्न खाऊन जगतो शेती मातेतलीच भाजी खातो शेती आमची साखर देते शेती आमची भाकर देते शेती आमची दूध देते शेती आमची तेल देते शेती आमची तूप देते नव्हे नव्हे आम्हाला भगवान परमात्म्याने दिलेली काया झाकण्यासाठी वस्त्र देणारा का उसमाची शेती देते आल्या लक्ष्यामध्ये लक्षामध्ये